अशा प्रकारची जाळीदार पट्टी ओढून ताणून कधीच काढू नका. तुमची त्वचा फाटू शकते, त्वचेला मोठी इजा होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय बेस्ट मराठी युट्यूब चॅनल. मित्रांनो, गालफुगी झाल्यानंतर आपण अशा प्रकारच्या पट्ट्या वापरतो. शक्यतो हंसा प्लास्ट या कंपनीच्या किंवा अनेकही अनेक कंपन्या आहेत की त्यांच्याद्वारे या बेलाडोना नावाचं हे प्लास्टर तयार केलं जातं. आणि गालफुगी असेल किंवा नसांमध्ये आलेली सूज असेल, सांधेदुखी असेल किंवा माउंस पेशींना आलेली सूज असेल, तर त्यामध्ये या पट्ट्या खूपच उपयुक्त ठरतात. एक प्रॉब्लेम असा आहे की ही पट्टी इफेक्टिव्ह तर आहे, परंतु जेव्हा आपला आजार बरा होतो आणि ही पट्टी काढण्याची वेळ येते तेव्हा मात्र पट्टी सहजासहजी निघत नाही. आणि मग अनेक जण तेलाचा किंवा पाण्याचा वापर करतात, परंतु या तेलाचा एक साईड इफेक्ट असा आहे की हे तेल लावल्यानंतर पट्टीचा फक्त जो कापडी भाग आहे तो फक्त निघून जातो, आतला जो चिकट भाग आहे तो निघून जात नाही आणि त्रास आहे तसाच राहतो. दुसरी गोष्ट, जर तुम्ही पाण्याचा वापर करत असाल तर पाण्याने तर ही पट्टी अजिबात निघत नाही, कोमट पाण्याने. आणि यावरती सांगितलंय की जर्क म्हणजे ओढून ताणून की एक झटका मारून आपण काय करावं, ही पट्टी काढावी असं सांगितलंय, परंतु याने त्वचा फाटण्याची दाट शक्यता असते. याच्यावरती दुसरा एक उपाय सांगितलाय ही पट्टी काढण्याचा, तो म्हणजे सर्जिकल स्पिरिट. डॉक्टरांकडे हे सर्जिकल स्पिरिट अवेलेबल असतं तर त्याचा वापर करा म्हणून सांगितलंय, परंतु यासाठी आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागेल आणि त्या सर्जिकल स्पिरिटचा वापर करावा लागेल. जर तुम्ही घरच्या घरी ही पट्टी काढू इच्छित असाल तर याला जर्क म्हणजे झटके मारून अजिबात काढू नका, ही नम्र विनंती आहे, अन्यथा त्वचेला मोठं नुकसान होऊ शकतं. मग आता ही पट्टी काढायची तरी कशी? तर याच्यासाठी जसं मी सांगितलं, पाण्याचा वापर होत नाही किंवा जे तेल आहे ते तेल सुद्धा या ठिकाणी उपयुक्त ठरत नाही, तर याला काढण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे व्हॅसलिन. पेट्रोलियम जेली जी असते, व्हॅसलिन ही कंपनी आहे, ती पेट्रोलियम जेली बनवते. आपली त्वचा उलल्यानंतर किंवा हिवाळ्यामध्ये आपण याचा वापर करत असतो, तर आपण सिम्पली काय करायचंय, या व्हॅसलिनचा एक पातळ अशा प्रकारचा थर तुम्ही ज्या ठिकाणी त्वचेवरती ही पट्टी वापरलेली आहे तर त्याच्यावरती एक पातळ असा थर लावायचा आहे, 2-2.5 तास थांबायचंय आणि त्यानंतर अगदी सहज एका बाजूने तुम्ही काढायला सुरुवात करा, अगदी सहजासहजी ही पट्टी निघून जाईल. तर मित्र हो, विशेष करून लहान मुलांच्या बाबतीत तुम्ही ही गोष्ट नक्की करून पहा. आणि हो, याचा कोणताही साईड इफेक्ट सुद्धा अजिबात होत नाही. फक्त एक गोष्ट पाळा की व्हॅसलिन लावल्यानंतर अगदी अनेक जण 5-10 मिनिटात किंवा तासाभरात काढण्याचा प्रयत्न करतील, तर तसं न करता त्या व्हॅसलिनला त्याचं काम करू द्या, त्या पेट्रोलियम जेलला त्याचं काम करू द्या. 1.5 तास होऊ द्या, 2 तास होऊ द्या, 2.5 तास होऊ द्या आणि त्यानंतर पट्टी अगदी सहजासहजी निघून जाईल. तर तुम्ही असा हा याचा वापर करू शकता. आजची माहिती जर आवडली असेल कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच प्रकारचे व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी आपल्या बेस्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना देखील शेअर करा, जेणेकरून कुणालाही या पट्टीचा काढताना जो त्रास होतो, भयंकर त्रास होतो, तर तो त्रास होणार नाही. धन्यवाद. थँक्यू.